येरमाळा येथील मंगळवारी घडलेल्या दरोडा प्रकरणातील तिघांना रंगेहात पकडून त्यातील 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणातील म्होरख्या गावगुंडांच्या सांगण्यावरून लोकांनी दरोडा प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या येरमाळा गावातील 7 ते 8 प्रदेशित लोकांवर वाशी येरमाळा पोलीस ठाण्यात खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले. त्या निषेधार्थ ग्रामस्थांनी गाव बेमुदत बंद पुकारून खोटे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून गुन्हे मागे घेण्यात यावेत, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक धाराशिव यांना दिलेल्या निवेदनात मंगळवार दिनांक 28 मे रोजी येरमाळा घाटामध्ये ट्रक अडवून दरोडा घालण्याचा गुन्हा झाला होता. त्यामध्ये दोघे जण जागीच सापडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यामध्ये काही तेरखेडा व कडकनाथवाडी येथील गावगुंडांचा सहभाग होता. यापूर्वीही या गावगुंडांनी येरमाळा येथे अनेकांना हाणामारीचे प्रकार केले होते. यावरून काही गुन्हे त्या गावगुंडांच्या नावावर येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून व या दरोड्याच्या गुन्ह्यामुळे राग मनात धरून येरमाळा गावच्या प्रतिष्ठित नागरिकांवर अॅट्रॉसिटीच्या तक्रारी या गावगुंडांनी दाखल केल्या. त्यामुळे येरमाळा गावामध्ये गावकऱ्यात तीव्र संताप निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ येरमाळा येथील गावकऱ्यांनी खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आणि गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला. शुक्रवार 31 मे रोजी गावातील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. तरी पोलीस प्रशासनाने वस्तुस्थितीची चौकशी करून अॅट्रॉसिटीचे दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत संबंधितांना आदेशित करावे व संबंधित लोकांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा न्याय व हक्काच्या मागणीसाठी पुढील काळात याहूनही तीव्र आंदोलन केले जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर 150 च्या वर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.